लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यावर कालपासून राहुरीमधील अनेक दुकानं सुरू झाली. प्रशासनानं सशर्त पद्धतीनं परवानगी दिली आहे, त्यामुळे 2 महिन्यांपासून बंद असणारी बाजारपेठ पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कोरोना सुरू झाल्यापासून राहुरी शहरासह तालुक्यामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली गेली. मात्र कालपासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार राहुरी शहरातील काही दुकानदारांना परवानगी देण्यात आली, त्यानंतर बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या, त्यामुळे नागरिक शासनाचे नियम पाळत मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले. तर शहरामध्ये तहसीलदार फसीउद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि मुख्याधिकारी श्रीनिवास कोरे हे स्वतः गस्त घालून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. शहरामध्ये कालपासून दारूसह बहुतेक दुकानं सुरू करण्यात आली आहेत. सलून, पानटपऱ्या ह्या पूर्णपणे बंद असून हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना पार्सल पद्धतीनं परवानगी देण्यात आली आहे. एक गिरेक करताना दुसऱ्या गिरेकाला बऱ्याच वेळा वेटिंगला उभं राहावं लागतं. तर आमची गिरेकांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला जे वेटिंगला जो वेळ लागतो त्यामध्ये सहकार्य करावं. आता शासनाने रोजच दुकान चालू करून दिलेले आहेत, त्यामुळे आता खूप गर्दी होईल असं काही वाटत नाही. त्यामुळे गिरेकांनी घाबरून जाऊ नये की बाबा एकच दिवसात आपण खरेदी कशी करायची. तर आता ते रोज येऊ शकतात, त्यांनी जर सोशल डिस्टन्सिंग पाळलं तर आपण कोरोनाला नक्कीच हरवू शकू आणि हे जे कोरोनाविरुद्ध आपण युद्ध पुकारलेलं आहे ते नक्की जिंकू शकतो. आज जर शहरामध्ये ज्या काही शॉपिंग या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा अजिबात कोणतीही गर्दी नाही. त्यांनी सुद्धा जे काही थर्मल स्कॅनर हवा, सॅनिटायझर हवा या सर्व गोष्टींची या ठिकाणी पूर्तता केल्यामुळे आज आपल्या बाजारपेठेमध्ये निश्चितपणे जी काही जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आज आपली बाजारपेठ चालू आहे. आणि अशाच पद्धतीने सर्वांनी स्वतःच्या काळजीने स्वतः पुढे येऊन सर्व नागरिकांनी असेल, व्यापाऱ्यांनी असेल, आपापली काळजी घ्यावी. कारण कोरोना काही संपलेला नाही आहे. आज आपण जी काही बाजारपेठ सुरू केलेली आहे फार काळ आपण बंद ठेवू शकत नाही, मार्केट आपलं बंद ठेवू शकत नाही, आपण अर्थव्यवस्था बंद करू शकत नाही. या अनुषंगाने आपण मार्केट चालू केलेलं आहे, याचा अर्थ नागरिकांनी कोरोना संपलेला आहे, आपल्या पुढचा धोका गेलेला आहे असं निश्चितच समजण्याचं काहीही कारण नाही. आज जरी आपण बाजारपेठ उघडलेली असेल, दुकानं उघडलेली असेल, तरी सर्व दुकानदारांनी, सर्व नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर यायचं आहे. आणि जी काही आपल्याला सोशल डिस्टन्सिंग असेल, सॅनिटायझर असेल, हात धुणं असेल, मास्क वापरणं असेल, या सर्व गोष्टींची त्यांनी या ठिकाणी पूर्तता करायची आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्या वागणुकीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. तर शासनाचे नियम पाळून व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन तहसीलदार फसीउद्दीन शेख यांनी केलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.